जसं लिहून पाहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळत नाही, त्याचप्रमाणे हाक आणि हात दिल्याशिवाय माणसांची मनं जुळत नाहीत. बोलून मग विचार करत बसण्यापेक्षा अगोदर विचार करून नंतर बोललेलं केव्हाही योग्यच ठरतं. आपल्याला मिळालेली वेळ हेच खरं जीवन आहे हे जेव्हा कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने माणूस आपल्या जीवनातील एकही क्षण कधीही वाया घालवणार नाही. आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्या सर्व देवाच्या इच्छेनेच घडतात हे मान्य केले की मग आयुष्यात सुख आणि दुःख काही उरतच नाही. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरीही माणूस दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतो. ज्या माणसाजवळ संयम, सहनशीलता आणि समाधान असते तो माणूस कोणत्याही अडचणीवर सहज मार्ग काढू शकतो. प्रत्येक व्यक्तीकडून जर आपण चांगल्याच गोष्टींची अपेक्षा केली तर कुठेतरी जगण्यातील गोडीही कमी झाली असती. जगणं आणि जगून दाखवणे यातला फरक तेव्हाच कळतो जेव्हा जीवन जगताना आपण कुठेतरी स्वतःला झिजवून जीवन जगत असतो. आपले दुःख हे मोजक्याच लोकांजवळ व्यक्त करा, कारण जगातील 50% लोकांना तुमच्या दुःखाशी काही घेणं देणं नसतंच आणि उरलेल्या लोकांना ना तुम्ही अडचणीत असल्याचा आनंदच होत असतो. प्रश्न तर फक्त आदर आणि संस्कारांचा आहे, नाही तर जो व्यक्ती 4 शब्द ऐकून घेऊ शकतो तो वेळ पडली तर समोरच्याला 4 शब्द ऐकवूही शकतो. विरोधक आणि टीकाकार हे गुगल मॅपसारखेच असतात, नेहमी आपण योग्य वाटेवर राहावं म्हणून कुठेतरी त्यांची मदतच होत असते. कपाट आणि मन हे वेळोवेळी साफ करत राहा, म्हणजे कपाटात असलेल्या अडगळीला बाहेर काढा आणि मनात असलेली भीती किंवा गैरसमज यांना बाहेर काढलं तर जगणं खूपच सोपं होतं. तुटलेल्या गोष्टी एक वेळ प्रयत्न करून जोडता येतात, पण स्वतःहून तोडलेल्या गोष्टी जोडणं खूप अवघड असतं किंवा अशक्य म्हटलं तरी हरकत नाही. आयुष्यात काही शिकायचे असेल तर अडचणीच्या काळात न खसता शांत राहायला शिका, तरच पुढचा मार्ग सापडेल. सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. धन्यवाद.